अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या तत्वावधानात मूर्तिजापूर गायत्री परिवारतर्फे श्री अग्रसेन जयंती पर्वावर श्राद्ध पक्षनिमित्त अग्रसेन भवन मूर्तिजापूर येथे एक दिवसीय सामूहिक श्राद्ध पितृ तर्पण संस्कार व गायत्री यज्ञाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर सुरेश राठी, डॉक्टर मधुबाला अग्रवाल यांनी सर्व पूजा विधी संपन्न केला। पितृपक्षामध्ये या विधीला अन्य साधारण असे महत्त्व असते। देवऋषी पितर व मनुष्य यांना श्रद्धांजली देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय। ज्यांचा नावाचा उल्लेख करून तर्पण केले जाते त्यांनी आपले कल्याण करावे हा तर्पण करणाऱ्यांचा हेतू असतो। तर तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाही तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य तेज ब्रह्मवर्चस्व संपत्ती यश व अन्नधान्य देऊन तृप्त करतात। तर्पण विधीनंतर पंचकुंडी यज्ञ संपन्न झाले। औषधेभ्यो नमः ॐ वाचे नमः ॐ वाचस्पते नमः। सदर तर्पण मध्ये 110 परिवार सहभागी झाले। तर्पण पिंडदान हवन नंतर आरती महाप्रसादाने सांगता करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक चंदन अग्रवाल, अनिता नागोलकर, करुणा घुमसे, चंदा डीके, उषा नागे, चित्रा देशमुख, अनिता दुबे, सत्यनारायण अग्रवाल, उज्ज्वला सवयकर, संध्या वानखडे, संगीता सवयकर, तारा डायलकर, माधुरी कथले, कीर्ती कथले, प्रीती कथले, योगेश अग्रवाल, वनमाला होले, आशा लहाने, सेविक्रम लहाने, कमलेश अग्रवाल, साधना गावंडे, शंकर लोडम, अग्रवाल परिवार तसेच गायत्री परिवार मूर्तिजापूरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले।